तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी मशरूम्स। त्यासाठी सर्वप्रथम आपण घेतलेले आहेत ऑयस्टर मशरूम, यांना व्यवस्थित स्वच्छ केलेलं आहे, दोन पाण्यांनी धुवून घेतलेलं आहे। त्यानंतर या बाउलमध्ये आपण घेतलेलं आहे बेसन, त्यामध्ये आपण थोडासा तिखट, थोडासा मीठ चवीपुरता, गरम मसाला आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे। त्यानंतर इथे आपण घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर, त्यामध्ये काहीही टाकायचं नाही मित्रांनो, हा फक्त क्रिस्पीनेस येण्यासाठी आहे। आणि या पॅनमध्ये आपण तेल ठेवलेलं आहे गरम करायला। तर चला मग आपण सुरू करूया क्रिस्पी मशरूम बनवायला। तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला मशरूम घ्यायचे आहेत, ह्या बेसनामध्ये भिजवून घ्यायचे आहेत ह्या बॅटरमध्ये। त्यानंतर कॉर्नफ्लॉवरला लावायचे आहे, असं लावल्यानंतर ते गरम तेलामध्ये सोडून द्यायचं आहे। या पद्धतीने आपण सर्व मशरूम भिजवून घेऊ बॅटरमध्ये, नंतर कॉर्नफ्लॉवरमध्ये लावून तेलामध्ये सोडून घ्यायचे। तेलामध्ये मशरूमला छान व्यवस्थित तळून घ्यायचं आहे, छान ब्राउन होतपर्यंत आपण तळून घेऊ, जेणेकरून हे क्रिस्पी व्हायला हवेत। तर मित्रांनो, आपले क्रिस्पी मशरूम्स एकदम तयार झालेले आहेत, मस्तपैकी क्रिस्पी झालेले आहेत। तर चला आपण काढून घेऊ यांना एका प्लेटमध्ये। बघा किती मस्त दिसत आहेत ना। तर आपण बघू शकता किती मस्त दिसत आहेत ना आपले क्रिस्पी मशरूम्स। वाव, बघा मस्तपैकी लेयर आलेला आहे, क्रिस्पी लेयर।